भारत सरकार ने कितना दिया? सेक्रेटरी फिशरीज गवर्नमेंट ऑफ इंडिया डॉक्टर संजय पांडे जी। हेलो आज गोवा में हमारी सागर परिक्रमा का स्वागत हमारी गोवा सरकार के फिशरीज मिनिस्टर और हमारे विधायक महोदय यहाँ के जो वास्को के विधायक हैं उन सब ने बहुत धर्मजोशी से किया। हमको जहाँ वास्को डी गामा आया था पहली बार भारत में और इस फिशरमैनों के बीच में आने का मौका मिला, जेटी को देखने को मिला जहाँ 40 साल से ये कारोबार चल रहा है। यहाँ के स्थानीय फिशरमैनों की बहुत ही डिमांड चल रही है कि इसको एक्सटेंड किया जाए, इसको रिपेयर किया जाए और एक नया इंफ्रास्ट्रक्चर भी खड़ा किया जाए। उन सारी चीज़ों को लेकर हम हमारे फिशरीज विभाग के साथ, हमारे स्थानीय सरकार के साथ और एमपीडी के चेयरमैन के साथ मिलकर इस सारे इश्यूज़ को सॉल्व करने की दिशा में आगे बढ़ने हाँ सगळ्यात पहिले आमच्या ऑनरेबल युनियन मिनिस्टर पुरुषोत्तम रुपालाजी देव बरे करू म्हणतात की त्याने अंडर सागर परिक्रमा तो सगळ्याकडे भेट दिता आणि जसे आमचे ऑनरेबल प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदीजीचे विजन असा सबका साथ सबका विकास सबका विश्वास आणि सबका प्रयास आणि ताज्या हाज्या प्रमाणे ताज्या आदेशा प्रमाणे सगळ्या मंत्र्यांक सगळ्या आमदारांक सगळ्या मंत्र्यांक तांचे इंस्ट्रक्शन्स आसा की तुम्ही लोकांमदीं वचा तांचे प्रश्न कितें आसा ते तुम्ही घेवन येयात म्हणून कित्याक फुडें पॉलिसी डिसिजन जेन्ना करता तांचे प्रॉब्लेम सॉल्व करपाचे आसता तेन्ना जे तांचे समस्या आसता जे तांची सजेशन्स आसता ती इनकॉर्पोरेट करून ती करप हें तांचें हें आसा आनी ताचे अंतर्गत आज पुरुषोत्तमजी रुपाला हांगा आयिल्ले वास्को जेटीचेर गेले नेस्तेरो कडेन आयले वास्को जेटीची आमची तुमी अवस्था पळयल्या की खूब धाकटी जेटी आसा आनी आमच्या बोटकार भावांक जे ट्रेडिशनली इतलो ते बंद करता तांकां त्रास जाता तांच्यो बोटी डॅमेज जाता तांचो माल पिड्ड्यार जाता ते लॉसान वता सो हे सगळें पळोवपाक गेले जाल्यार जेटी वाडोवप हो एकूच ऑप्शन आसा आनी ते तांच्याय लक्षांत आयलें जेन्ना आमी तांच्या लक्षांत हाडून दिलें तेन्ना म्हाका दिसता की हे दोन तीन सगळीं कामां जावप खूब इम्पॉर्टंट आसा। आज फिशींग बिजनेसान तेंचे ट्रेडिशनल जे भाव भयणां काम करतात ती आतां कमी जायत गेल्या आनी अशें सपोज प्रॉब्लेम सपोज वाडत गेले जाल्यार ती सगळीं सोडून वतली त्या खातीर आज तांची भेट खूब इम्पॉर्टंट आसा आनी ताणें एश्युरंसीस दिल्या आनी एमपीडीक तुज्या चॅरमॅनाक आज आपयला ते जेटी खातीर सो इंस्टंट जी रिएक्शन्स आसा तांचे कडल्यान आयल्या आनी ताणें सगळे प्रॉब्लेम जे जेन्युइन प्रॉब्लेम्स लोकांनी पोटकार भावांनी मांडल्या आमी तांकां निवेदन दिलां आनी म्हाका डेफिनेटली हे खबर आसा की हो सरकार मोदी अंडर मोदीजी जो काम करता आनी आज रुपालाजी जे ताणें आश्वासन दिलां एक इंटरेक्शन आसलेलें कितें डिमांड मेजर आसलेले आनी कितें हें जाल्लें आसा डिस्कशन जाल्लें आयज म्हणटा ते सगळ्यांक पयलीं हांव खरेंच धन्यवाद म्हणटा आमच्या युनियन मिनिस्टर पुरुषोत्तमजी जो हांगा आमचे धाकटेशे एरियान जे देस्तेलो बायणा थंयसर येयलो तो मुद्दाम लोकांचे फिशरमॅनाचे इश्यूज आयकून घेवपाक लागून आनी हांगा येयल्या उपरांत ताका कळोन येयले कित्याक बाबा हांगा जे इश्यूज आसा ते आमी तेज्या फुडें एक मेमोरेंडम दिलो मेमोरेंडमाचेर आमी सगळे पॉयंट्स मांडलेले आसा। मेन इश्यू जो फिशरमॅनाचो आसा तो मेन म्हणटा तो घरांचो जो घरांचो हांगा तांकां बंद बंद नोटिसी येता डेमोलिशनाक लागून तो इश्यू आसलेलो। दुसरो तांकां नेट बायंडींग शेड ना तो इश्यू तांच्या फुड्यान घातलो। दुसरो जो तांचो पॉयंट आसता लोडींग अनलोडींग पॉयंट आसता पळय तो तांकां ना आनी मेन म्हणटा चवथो मेजर प्रॉब्लम आसा तो ब्रेक वॉटर हांगा जाय कित्याक पावसान हे जे डिंगी आसा तांकां हांगा पार्क करपाक मेळना तांकां सगळ्यांक दुसरे कडेन व्हरचें शिफ्ट करचें पडटा कासावले मजोड्डा बोकमाळो ते सायडीक सो हे सगळे तेजे कडेन एड्रेस केले आनी मेजर जो इश्यू आसलो तो लोकांच्या घरांचो आयज फिशरमॅन जर पोट भरतले जाल्यार ते दर्या देगेकूच भरूंक शकता तांकां तूं रिहॅबिलेट करूंक शकना दुसरे कडेन व्हरून सो आयज आमकां एश्युरंस दिल्लो आसा युनियन मिनिस्टर फॉर फिशरीज आमचो पुरुषोत्तमजीन की बाबा आपूण इंटरफियर जातलो आपूण एमपीडी कडेन उलयतलो
आणि हे जे इश्यू असा जी एनओसी तुमका मेळूंक जाय बाकीचे हेच्या भितर सॉर्ट आउट करपाक लागून आपण स्वतः इंटरेस्ट घेतलो. हांवें पर्सनली तांकां सांगले की हो इश्यू जो आसा तो सगळो आम्ही हँडल करूंक शकता फक्त एमपीटीचो एनओसीक लागून आमकां इश्यू जाता. आणि त्याने सांगला की आपण एमपीटी कडेन इंटरेक्ट करून हो इश्यू सॉर्ट आउट करून घेऊया एश्युरन्स दिलेले आसा. आणि खरीच खुशालकी गजाल म्हणल्यार आयज तो हांगा येवन हे फिशरमॅना कडेन उलयलो. दोनूय असोसिएशन आमची देस्तेरो असोसिएशन तशेंच आमचे बायणा असोसिएशन हांच्या दोघांनी ताका रिप्रेझेंटेशन दिलेलें आसा. हांवेंनूय रिप्रेझेंटेशन दिलेलें आसा ऑन बिहाफ ऑफ द फिशरमॅन कम्युनिटी की बाबा जे इश्यू आसा ते आमचे बाबा सॉर्ट आउट करचे. आनी म्हाका पूर्ण खात्री आसा आमचो गोवा गव्हर्मेंट आमचो गोंयचो फिशरमॅन मिनिस्टर निलकंठ हळर्णकर तशेंच आमचो युनियन मिनिस्टर पुरुषोत्तमजी हे दोग जाण मेळून हो फिशरमॅनाचो जो इश्यू आसा तो सॉर्ट आउट करतलो हेच्या भितर म्हाका मास्सो दुबाव ना. थँक्यू. पयलें आमी गोंयच्या फिशरीज मिनिस्टराक आनी सेंट्रल मिनिस्टराक धन्यवाद करता कित्याक गोंयच्या मिनिस्टरान ह्या सेंट्रल मिनिस्टराक एक बारीक ट्रेडिशनल गांव जो बायणा आसा थंय हाडलो म्हणून. आमी जायते फिशरमॅन असोसिएशनांनी मेमोरेंडम आनी डिमांड घातलेले आहा सेंट्रल मिनिस्टराक. आमी जे घोराक लागून जे 32 इयर्स जाले जी आमची फिशरमॅनाची घरां आसा म्हणून रेगुलायज जावना तेजे हितून आमी सेंट्रल मिनिस्टराक सांगलेलें आसा. त्या भायर आतां आमची इक्विपमेंट जे आसा जायते सायक्लोन येयलेले आसा तोपटे एवरी मंथ रफ वेदर जालेलो आसा तितून लोकांचे जायते बिजनस इक्विपमेंट्स पिड्यार जाता. सो आमी सेंट्रल गव्हर्मेंटान डिमांड केला की एक इन्शुरंस स्कीम काडचो हे इक्विपमेंट प्रोटेक्ट करपा खातीर. आनी तशें करून डिस्ट्रक्टीव गियर्स पळय आसा ते बॅन करपा खातीर आमी सांगला. जे ऑयल स्पिलेज जाता आनी ऑयलाक लागून सगळी मरीन इकोलॉजी काबार जाता एक सायड डिपार्टमेंट आर्टिफिशियल रिफ बांदपाक पयशे दिता पूण दुसरी पूण हे ऑयल स्पिलेज जाले आनी आर्टिफिशियल रिफ जातलें कशें. सो ताका लागून आमी सांगला मिनिस्टर एक स्ट्रॉंग पॉलिसी हाडचें आनी हें जे पळय ऑयल स्पिलेज जाता तें बंद करपाचो एक कायदो हाडचो म्हणून. त्या भायर जायते दुसरे डिमांड आमी सांगलेले आसा मिनिस्टराक एन्ड वी आर होपफूल दॅट द सेंट्रल मिनिस्टर वील एड्रेस द फिशरमॅन डिमांड ऑफ गोवा एन्ड इंडिया एट लार्ज.